ये तर स्पेस देत असताना हा हे बोट वापरायचं, हे स्पेस देताना हे हा जर जहागीर आदित्य कलर छान दिलीस थोडा वाढव रिस्पॉन्स छान काढली बेटा वर्तुळ काढली शुभांगी शुभांगी इकडं पाय डिझाईन वेगवेगळे कलर शुभांगी इकडं पाय काय काढलीस वर्तुळ आदिती काय काय चित्र सांग बर त्रिकोण षटकोन आयात आणि हा अतिशय सुंदर शाळा आहे हो गायकवाड सर या इकडे सर्वजण लक्ष द्या अतिशय सुंदर पद्धतीनं ही डिजिटल शाळा उत्पन्न झालेली आहे. आपण पानगडवाडा सरांना विचारूत की संकल्पना कशी सुचली. पानगडवाड सर अतिशय सुंदर आणि सुसज्ज असं आपण डिजिटल लॅब सुरू केला कॅम्प्युटर त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. ही प्रेरणा आपल्या तालुक्यामध्ये प्रथमच निर्माण झाली त्याबद्दल तुमचं आणि मुख्याध्यापकाचं देखील अभिनंदन. ही कल्पना समज सर्वजण ही कल्पना म्हणजे राबावी यासाठी थोडक्यात मार्गदर्शन. सर विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्याची गरज आहे. सध्याचं युग म्हणजे तंत्रज्ञानाचं युग आहे आणि त्याच्यामुळं आपण छोटी शाळा आहे म्हणून चूप बसलं नाही. आम्ही आमच्या गावातील एक माझे विद्यार्थी आहेत जे ग्रामविकास सचिव आहेत त्यांच्याशी कन्व्हिन्स करून त्यांची मदत घेऊन हे सर्व लॅब आम्ही उभारलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांचं सर्वात मोठं सहकार्य त्यांचं आहे कारण पैशाशिवाय आपण काही करू शकत नाही आणि ते आमचे माझे विद्यार्थी असल्यामुळे त्यांना हक्कानं मागितलं आणि त्यांनी आमचं काम बघून किंवा आमची शाळा बघून हे सर्व तयार करून दिलं आहे. आत्तापर्यंत शाळेला 20-1 लाखाचा निधी भेटलेला आहे. आता त्याच्यामध्ये कंपाऊंड वॉल आहे, डिजिटल स्कूल आहे आणि पूर्ण शाळेची रंगरंगोटी PSTFचं अनुदान भेटलं आहे त्या सर्वातून तयार केलं आहे. काल आम्ही संत सेवाराम महाराजांच्या जयंतीच्या दिवशीच संपूर्ण लॅबचं उद्घाटन गावाच्या उपसरपंच गावचे सर्व प्रतिनिधी यांच्या समक्ष केलेले आहे आणि त्यातून आम्ही विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण आणि ई लर्निंग शिक्षण देतो. धन्यवाद सर. सर्वांनी ऐकले का आपण जेव्हा अतिशय कणकण उन्हातून जात असताना झाडाखाली बसतो आपल्याला झाडाची सावली तेवढी दिसते मात्र झाडावरच्या अंगा झाड जे ऊन आपल्या अंगावर घेते ते ऊन दिसत नाही. अतिशय सुंदर असं ऊन आपल्या अंगा खांद्यावर घेऊन आदरणीय पानगटवाड सर आणि त्यांचे मुख्याध्यापक गायकवाड सर दोन्ही देखील हे डिजिटल लॅब त्यांनी अस्तित्वात आणला. त्यानंतर आदरणीय गायकवाड सरांना विनंती करतो की थोडक्यात मार्गदर्शन करावं. सर्वात प्रथम मी श्री भास्करवाड सर यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्यासोबत हेरगावचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गणपतराव हे दोघेही आज सकाळपासून आवर्जून आमच्या शाळेला भेट दिली कारण आज आम्ही आमच्या शाळेमध्ये आनंद मेळावा आयोजित केलेला होता आणि आम्ही सरांना सहज आमंत्रण दिल्यानंतर त्यांच्या शाळेचे सर्व विद्यार्थी घेऊन ते अत्यंत उत्साही पद्धतीने सगळ्या मुलांना आणले सगळ्या मुलांचा आनंदी मेळाव्यामध्ये सामील झाले. त्याचबरोबर काल संत शिवाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आमच्या शाळेमध्ये कॅम्प्युटर लॅब आयोजित केलेली होती आणि एका दृष्टीनं आमच्या बाजूची शाळा हेरगावचं एकाच ग्रामपंचायत अंतर्गत आहेत दोन्ही शाळा पण त्या मुलांची क्षेत्र भेट होते त्यांच्यामध्ये बदल होतो दुसऱ्या शाळेमध्ये कशा प्रकारचं शिक्षण चालतं आपल्या बाजूच्या शाळेमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज होतात हे पाहण्यासाठी त्यांनी त्यांच्या शाळेतील सर्व मुलांना आमच्या शाळेत घेऊन आले आणि आमच्या कॅम्प्युटर लॅबचा त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना लाभ करून दिला त्यांना शिकवलं त्यांना माहिती दिली आणि त्या शालेय व्यवस्थापन समितीच्या श्री गणपतराव यांना आम्ही आवाहन केलं की पुढच्या वर्षी तुमच्या इथं 5वा वर्ग नाही 4वीपर्यंत आहे आमच्या इथं 5वा वर्ग आहे तुमच्या शाळेची मुलं फक्त इथून 1/2 किलोमीटर आहे तुमच्या शाळेची मुलं आमच्या शाळेत जर आले तर त्या मुलांना सुद्धा या शाळेच्या डिजिटल शाळेचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो आणि त्यांच्या पुढील भविष्यासाठी कारण आता जे युग कसं आहे
कॉम्प्युटरचे युग आहे, तंत्रज्ञानाचे युग आहे. आपणही जगाच्या स्पर्धेमध्ये टिकलं पाहिजे त्यासाठी तुमच्या विद्यार्थ्याला आमच्या शाळेत प्रवेश द्या म्हणून सांगितलं. आणि त्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांना श्री भास्करराव सर यांनी प्रोत्साहन दिलं, सांगितलं, समजावून सांगितलं की पुढच्या वर्षी आपण खैरगाव तांडा या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा. आणि मला खूप आनंद होतो कारण आपल्या शाळेमध्ये श्री पानगडवाड सर हे तंत्रस्नेही शिक्षक आहेत आणि त्यांच्या ज्ञानाचा आपण पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे. आणि आमच्या खैरगाव तांड्याचे जे भूमिपुत्र आहेत मंत्रालयामध्ये सचिव पंडितराव जाधव साहेब, त्यांच्या सहकार्यानं किंवा त्यांच्या मनामध्ये आलं की मी या शाळेमध्ये शिकलो, मी एवढा मोठा अधिकारी झालो आणि माझ्या तांड्यातले सगळे मुलंसुद्धा शिकून पुढे मोठं झाले पाहिजे, त्यांनीसुद्धा गावचा विकास केला पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या शाळेला सरांनी सांगितल्याप्रमाणे पानगडवाड सरांनी सांगितलं की आमच्या शाळेला जवळजवळ 20 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. सगळ्यात महत्त्वाची सुरुवात म्हणजे 17 सप्टेंबरच्या ध्वजारोहणाच्या दिवशी आम्ही गावकऱ्यांना आवाहन केलं होतं आणि आम्ही काही निधी गोळा केला. आम्ही सुद्धा दोघांनी थोडे थोडे पैसे टाकून पैसे जमवले आणि कंपाऊंड वॉल करून घेतलं, तार फिनिशिंग करून घेतली. तार फिनिशिंग करून घेतल्यानंतर वृक्षारोपण केलं, झाडं लावली, बाजूच्या ग्रामपंचायतच्या नळ योजनेतून पाणी आम्ही स्वतः मुलांनी आणून टाकून झाडं वाढवली आणि शाळेचा आज एवढं रूप आलेलं आहे ते श्री पानगडवाड सर, मी आणि गावकरी या सगळ्यांच्या सहकार्यानं या शाळेचा विकास झालेला आहे. आणि BSTF अंतर्गत या शाळेला पाहून आपल्या आजूबाजूच्या शाळा, तालुक्याच्या शाळा, जिल्ह्याच्या शाळा आणि राज्याच्या शाळा म्हणून आपल्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा एक आवाहन केलेलं आहे, मुख्यमंत्री विकास निधी. या शाळेचा विकास झालेला आहे, सगळ्या सर्वांगाने विकास झालेला आहे. मुख्यमंत्र्यांकडून 35 मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे, तर त्यासाठी प्रत्येक शाळेनं स्पर्धेत उतरावं, आपल्या मुलांना गुणदान करावं यासाठी आम्ही सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. आणि पुढच्या वर्षी आनंदानं तुम्ही आमच्या शाळेत प्रवेश घेसाल आम्ही अशी अपेक्षा करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो आणि त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द आभार संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गायकवाड सर. अतिशय आपण सर्वांनी बघितलं आहे, अतिशय खडतर परिश्रम आणि उत्तम नियोजन याचंच हे फळ आहे जे आज आपल्यासमोर दिसत आहे. वयाच्या 25 वर्षापर्यंत ज्यांना मिळत नाही असं संगणक आज वयाच्या 5 वर्षामध्ये आपल्या हाती बघायला भेटते, हे आपण खरोखरच आपण नशिबवान आहात. स्वतःला उत्तम आणि इंग्रजी समजणाऱ्या शाळेला देखील चपराक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैरगाव तांडी यांनी मारलेली आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना खैरगावच्या आव्हानाने विनंती करतो, अतिशय उत्तम आणि सुसज्ज अशा इमारतीमध्ये आपण पुढच्या वर्षी प्रवेश घेऊन आपलं भविष्य उज्ज्वल करावं. खैरगाव आणि खैरगाव तांडा हे दोन्ही एकच गाव आहेत. खैरगाव आणि खैरगाव तांडा याच्यामध्ये एकच फरक आहे, खैरगाव आणि खैरगाव तांडा हे दोन्ही एकी माके बेटे आहे, बस करोड बदल की रेटे आहे. त्याच्यामुळं ही आपली मातृशाळा आहे असं म्हणायला हरकत नाही, त्यामुळे निश्चितच आपण आपला प्रवेश घेऊन भविष्य उज्ज्वल करू. आपण बघू शकता अतिशय सुंदर अशी रंगरंगोटी सरांनी बनवलेली आहे. हे ऑफिस आहे, अतिशय सुंदर असं ऑफिस, हेडमास्तरासपत्र जे जे शाळेमध्ये पाहिजे ते सर्व सुविधा शाळेमध्ये आहेत. चालेल.
प्रोजेक्टर नगरी बालअनन्य हा कार्यक्रम घेतलाय। हा कार्यक्रम घेण्याचा एक उद्देश होता की विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळालं पाहिजे। आपण जेव्हा व्यवहार करतो त्यावेळेस आपण बाजारात जेव्हा वस्तू खरेदी करतो आणि वस्तू खरेदी केल्यानंतर त्यांना कशा प्रकारचा नफा मिळते किंवा व्यवहार ज्ञान कसं प्रत्यक्ष आपल्याला कळलं पाहिजे, त्यामुळे आपण हे आनंद नगरी घेतला होता। या आनंद नगरीमध्ये विविध विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। जे विद्यार्थी सहभाग घेतले त्यांचं टाळ्यावाजून जोरात स्वागत। आणि जे विद्यार्थी हुशार होते चांगले होते सहभाग घेतले नाही अशासाठी खूप टाळ्यावाजवा। यामध्ये चांगल्या प्रकारचा भाग घेतलेले मुलं साईनाथ जाधव, प्रीती भंडारे, भाग्यश्री जाधव, सुहासिनी, अनुप जाधव, सपना संदीप, राज जाधव, तन्वी, मोहिनी, प्रणव, नंदिनी, रूपाली, नंदिनी पाचवीची आणि कृष्णा। या सर्व विद्यार्थ्यांना घरून आपले काहीतरी पदार्थ बनवून आणले आणि इथं स्टॉल लावून विकले आणि खूप लोकांनी त्यांचे स्टॉल मध्ये खरेदी पण केलेले। यामध्ये कोणाकोणाला किती किती इन्कम झाले उत्पन्न किती झाले बघा। साईनाथ जाधव 110 रुपये, प्रीती भंडारे 49 रुपये, भाग्यश्री जाधव 167 रुपये, सुहासिनी 76 रुपये, अनुप जाधव 150 रुपये, सपना संदीप 118, राज जाधव 31 रुपये, तन्वी 25, मोहितचे खरे 50-60 रुपये झाले तर पण त्याच्या भावांना 100 रुपये दिला आणि 152। प्रणवचे 30 रुपये, नंदिनीचे 125, नंदन नंतर वाढले का किती 181, व्हेरी गुड। रुपाली आणि 165, 181, नंदिनी 36 आणि कृष्णाचे 41 रुपये झाले। आता बघा एखाद्या विद्यार्थ्यांना 50 रुपयाचं सामान आणि हे करून इथपर्यंत आणले आणि त्याला जर 65-60 रुपये झाले असतील 10-15 रुपये त्याचा फायदा झाला, प्रॉफिट, नगदी नफा झाला। कोणताही व्यापारी व्यापार कशासाठी करतो तर नफा मिळवण्यासाठी करतो ना। मग ज्या विद्यार्थ्यांनी आता तुम्ही घरी माहित आहे आता साई कुठे उघड असेल किती रुपयाचा वर्ग तयार केलं ते 50, किती झाले तुझे किती झाले सर फोन आले सर 110 रुपये सर 60 रुपये फायदा झाला। भाग्यश्री किती रुपये आणलीस पाणी कुठून हा तुला 166 रुपये झाले म्हणजे 16 रुपये फायदा झाला सर फोन आले सर फोन 110 रुपये तू 166 रुपये झाले ना 16 रुपये प्रॉफिट झालं। आता रुपाली तू 181 रुपये कमवलीस किती रुपयाची खिचडी होती किती किलोची होती ₹181 सर्वात जास्त नफा झालेला आहे तर तिचं काळ्या बाजून तिनं पहिला आहे आपल्या शहरामध्ये बालआनंद मेळाव्यामध्ये आणि नंदीमध्ये। तर आपल्या केंद्राचे माजी केंद्रप्रमुख श्री भास्करवर सर तथा आता सध्या खैरगाव शाळेचा ज्यांच्याकडे चार्ज आहे मुख्याध्यापक आहेत असे खैरगावचे सध्याचे मुख्याध्यापक श्री भास्करवर सर हे आपल्या शाळेला त्यांच्या विद्यार्थ्यांसह भेट दिली त्यांचा आभार आमच्या मुख्याध्यापक मानलेला आहे। त्यांना असं विनंती करतो रुपयाला बक्षीस द्यावं पाहिजे तिने
हाँ दुसरा नंबर आलेला आहे भाग्यश्रीचा स्त्रीची विद्यार्थी खूप छान पद्धतीने शाळेचे अध्यक्ष शालेय समितीचे अध्यक्ष श्री गणपतराव शिंदे हे भाग्यश्रीला बक्षीस दिले. यानंतर अनुप अनुप नाही सर घरी बोलतो मोदी जो अनुप बोलून बर त्याच्यानंतर वकील लक्ष्मी साठे साठे मोठी पुणे लक्ष्मी साठे लोटी पुणे रोजी सपना तारकत राव या ओके सर झूम करून घ्या सर. यानंतर नंदिनी आली का नंदिनी छोटी नंदिनी हे जो बोला मोहित मोहित मोहित्या छान पहिलीचा आहे खूप छान असं त्यांना तयारी करून. यानंतर चालतंय असं कट करा.